विविध लेख कथा यांची सांगड घालून तयार केलेला रामप्रहरचा दिवाळी अंक सर्वांसाठी वाचनीय असल्याचे प्रतिपादन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी सोमवारी दैनिक रामप्रहरच्या दिवाळी अंकाच्या प्रकाशनावेळी केले. या दिवाळी अंकाचे प्रकाशन लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते आणि आमदार प्रशांत ठाकूर यांच्या उपस्थितीत झाले. रायगड नवी मुंबईत वाचकांच्या पसंतीच्या रामप्रहरच्या टीमने कॅलिडोस्कोप या शीर्षकाखाली दिवाळी अंक प्रसिद्धित केला आहे. लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी रामप्रहरचे कर्मचारी आणि वाचकांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. प्रकाशनावेळी रामप्रहरचे मुख्य संपादक देवदास मटाले, व्यवस्थापक दादाराम मिसाळ, उपसंपादक तन्वी गायकवाड पवार, सायली रावले वैद्य, मुख्य आर्टिस्ट अरुण सवरकर, आर्टिस्ट शशिकांत बारसिंग, लेखापाल उद्धव खरत उपस्थित होते. मुख्य संपादक देवीदास मटाळे यांच्या नेतृत्वाखाली रामप्रहर टीमनं एक असे चांगला एकदम छोटा नव्हे एकदम मोठा नव्हे असा मध्यम स्वरूपाचा हा दिवाळी अंक आज चौकट दिवाळीच्या पूर्वसंध्येला आज प्रकाशित होत आहे. आणि ह्या याच्यामध्ये माय मराठी, अभिजित मराठी राज्यभाषेचा दर्जा तिला मिळालेला आहे. त्या अनुषंगानं कथा आणि लेख विविध प्रकारचे विविध विषय त्यासाठी हाताळलेले आहेत. आणि या अंकाला एक चांगलं असं रोल दिलेलं आहे. मला वाटते आपल्याला ह्या अंक अतिशय वाचनीय झालेला आहे. उनका सातबारा आणि विविध प्रकारचं असं मजनू त्या कथा पन्नासशे कोटीची वाटचाल लेख हे सगळं इथं अतिशय छान वाचनीय असं झालेलं आहे. आणि त्याच्यामुळं अंक वाचकांना नक्कीच अतिशय चांगला आवडेल, आपल्याजवळ ठेवावा असं वाटेल. तसा हा रामप्रहरचा अंक अतिशय चांगल्या रीतीने तयार होऊन तो आज वाचकांच्या हातात जात आहे. मला अतिशय आनंद होत आहे. मटाले आणि त्यांच्या टीमनं अशी चांगला असे मेहनत त्याच्याकरता घेतलेली आहे. या रामप्रहरच्या दिवाळी अंकास मनापासून अधिक शुभेच्छा देतो. आणि आता प्रकाशन झाले असं विचार.